भारतीय हवाई दलानं मंगळवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर पहिलं राफेल लढाऊ विमान हे औपचारिकरित्या स्वीकारलं आणि यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते राफेल विमानाची पूजा करण्यात आली होती. लढाऊ विमानाची पूजा करताना त्याच्या चाकांखाली लिंबू ठेवण्यात आल्यानं विरोधकांसह सोशल मीडियावरून देखील त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. याचं स्पष्टीकरण माजी संरक्षण मंत्री आणि विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलंय. ही श्रद्धा असून अंधश्रद्धा नसल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे. राजनाथ सिंह यांनी राफेल समोर लिंबू ठेवलं. या मुद्द्यावर निर्मला सीतारामन यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलंय की त्यांनी ओम लिहिलं त्यात काय चुकीचं आहे, ही अंधश्रद्धा आहे. प्रत्येक जण आपल्या श्रद्धेनुसार काम करतो. पूर्वीचे संरक्षण मंत्री आणि त्यांच्या पत्नीनं त्यांच्या धर्म पद्धतीनं देशासाठी संरक्षण सामग्री ताब्यात घेताना पूजा केली होती असं म्हणत AK अँटोनी यांचं नाव न घेता त्यांनी काँग्रेसच्या काळातील संरक्षण मंत्र्यांची आठवण करून दिली आहे. तेव्हा कोणी काहीही केलं नाही, चर्चाही केली नाही असं सीतारामन यांनी म्हटलं आहे.